माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण आजचा हा आहे. पाठीमागं तुम्ही बघताय 3 मजली बिल्डिंगचं काम चालू आहे. याच्यावरून तुम्ही वळ घेतान की हा माणूस खूप मोठा असन, पैशाने म्हणा श्रीमंतीने म्हणा कसा असा, तर याच्या मागच्या गोष्टी भरपूर जे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे. मी पण 1-2 रुपये वजनी कामाला जाणारा माणूस होतो, काबाडा कष्ट करीत होतो आणि माझ्या स्वपळावर मी प्रगती करून आज 3 मजली बिल्डिंग मी बांधत आहे. पण मित्रांनो, ही 3 मजली बिल्डिंग जी आज होती ना, तर ही याच्यावर काही विघ्न संतोषी लोकांनी किती प्रकारचं काय काय षडयंत्र रचिलं असन तुम्हाला आता मी कोणत्या भाषेमध्ये सांगू. इतके मादरच्युत लोक आहेत ते. योजीवरचा मजला चालू आहे ना, याचं आज काम डायरेक्ट बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. तर खूप काबड कष्टामधून मी ही बिल्डिंग बांधत आहे. खूप 1-1 रुपये गोळा करून धनसंपत्ती साचून मी आज ह्या प्रगतीपथावर आहे. ह्या लोकांना ह्याच गोष्टी खपत नसन. हे लोक गावातलेच आहेत, गावातले नसून दुसरे कुणीच नाही, हे लोक गावातलेच असणार 100%. ही आज बिल्डिंग बंद पाडायचं काम यांनी केलं होतं. खूप मोठं षडयंत्र माझ्यावरती रचलं होतं. मी सोमेश्वर लावंडे, फत्तेपूर गाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, आज तळतळून व्हिडिओ करतोय. व्हिडिओ तळतळून करतो म्हणजे असं इतकं षडयंत्र माझ्यावर रचलंय केलंय तुम्हाला काय सांगू. आज मध्यरात्र होत आलेली आहे, संध्याकाळ होत आलेली आहे. याचा संपूर्ण व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे. कारण की ही जी मी आज एका उंच शिखरावर आहे, उच्च प्रगतीवर आहेत, अजून पण लोक कसा पाय खेचतात, याला कसं माग वडायचं, याला कशा पद्धतीत खच्ची करायचं, अजून पण लोकांचे डावपेच चालू आहेत. हे डावपेच कसे कसे केलेले आहे, काय काय केलेले आहे, तुम्हाला उद्या पूर्ण व्हिडिओ येणार आहे. इतके मादरच्युत लोक आहेत. मी अजूनपर्यंत जिंदगीमध्ये व्हिडिओमध्ये कधी शिवी दिली नाही, पण लोक असे हातपाय धुवून माझ्या पाठीमागं लागलेले आहेत. याचं उदाहरण म्हणजे गेल्या मागच्या वर्षीसुद्धा माझे काय काय खोडी केल्या, काय काय नुसकणी केल्या, अजून पण त्या खोडी चालू आहे, सगळे षडयंत्र चालू आहेत. इतके नालायक लोक आहेत. देव करू अशा गावातले नालायक लोक कोणालाच भेटू नये. जय जवान जय किसान, एक शेतकरी.